जय मल्हारी चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचं नमस्कार. नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावात होणार ओबीसी आरक्षण पे चर्चेचं बाळासाहेब कटे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलेले आहे. तसेच या ठिकाणी निवडणूक कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास 56,000 अधिक ओबीसींच्या जागा कमी होणार असून याबाबत ओबीसी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले संता परिषदेच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावात ओबीसी आरक्षण पे चर्चा उपक्रम राबविण्यात येत असून ओबीसी बांधवांमध्ये जनजागृती करण्यात येईल अशी माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी दिली. ओबीसी आरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा अखिल भारतीय समता फुले परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्रात ओबीसीचे आरक्षण पे चर्चा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याबाबत आज भुजबळ फॉर्म येथील कार्यालयात उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, संतोष डोमे, समन्वयक योगेश कमोद, पंचसमिती सदस्य मोहन शेलार, नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, धुळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बागूर, जळगाव जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, माजी अध्यक्ष सतीश महाले, कल्पना पांडे, नगरसेविका समीना मेमन, सुरेश खोडे, दिलीप तुपे, माजी नगरसेवक हरीश भडांगे, किशोर बेलसरे, राजेंद्र जगझाप, सचिन राणे, ज्ञानेश्वर गवळी, सुवर्णा पगारे, मंजुषा शिरोडे, माधुरी वाडेकर, कल्पना राऊत, सरला सोनवणे, गोपाळ देवरे, अप्पा बाविस्कर, जगदीश कोठावदे, प्रशांत कोतकर, कैलास बनकर, दिलीप सोनार, शशी बागुल, शंकर मोकळ, डॉक्टर योगेश गोसावी, संतोष खैरनार, राजेंद्र भगत, नितीन शेलार, अनिल नळे, कैलास झगडे, किरण भिवसेने, शिवा काळे, श्रीराम मंडळ, राहुल घोडे, उदय सराफ, संतोष पुंड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित आहेत. यावेळी बाळासाहेब कर्डक यांनी सांगितले की सुप्रीम कोर्टानं नुकतेच दिलेल्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यातील सुमारे 56,000 अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जागा कमी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करणे, ओबीसींची जनगणना करणे या विविध न्याय मुद्द्यांवर ओबीसी समाजातील जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं ओबीसी आरक्षण पे चर्चा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. त्यानुसार समता परिषदेचे पदाधिकारी सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची तसेच ओबीसी संघटना व सर्व ओबीसी समाजातील समाज बांधवांच्या भेटी घेऊन चर्चा करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते म्हणाले, आरक्षण रद्द झाल्याने ओबीसींचा अधिकार हिरवून घेतला गेला आहे. हे आरक्षण पूर्ववत करण्यात यावे यासाठी लढा उभारावा लागणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ओबीसी जनगणना करण्यात यावी, देशाच्या अर्थसंकल्पात ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे आर्थिक तरतूद करण्यात यावी, ओबीसींना दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, भविष्यात इतर समाजाला देखील या दडपशाहीला सामावे लागेल असे त्यांनी यावेळी सांगितले. तसे यावेळी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीत ओबीसी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन ओबीसींची व्यापक चळवळ निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला. भारतीय वाल्मिकी समाजाचा ओबीसी आंदोलनास देखील पाठिंबा देण्यात आला. या बैठकीदरम्यान भारतीय वाल्मिकी समाजाच्या ओबीसी आक्रोश समाजाच्या वतीनं ओबीसी आक्रोश आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष सुरेश दरोड यांचे पाठिंबा पत्र जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्याकडे दिले. यावेळी महानगर प्रमुख अजय तसाबड, रणजित कल्याणी, राणा पारचा, पिंटू गोंधळे, सोनू कल्याणी, सतीश कागडा, राजा अहिरे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. आपले महापुरुष ते भुजबळ साहेबांपर्यंत ज्यांनी या ओबीसी समाजासाठी की दलित शोषित पीडित आदिवासी भटकंती बौद्धिक समाजासाठी काम केलं, अशा सर्वांनी या जातीवरती या जात रोगा, परंतु जेव्हा जेव्हा ह्या जात रोगावरती काम करायला आपण सुरुवात केली तेव्हा ज्या कोणत्या समाजाला असं वाटतं की जात ही कायम राहिली पाहिजे, हा रोग कायम राहिला पाहिजे, हा जो बहुजन समाज आहे या बहुजन समाजामध्ये येणारा जो घटक आहे तो नेहमी दुर्बल राहिला पाहिजे. ज्याने रक्ताची टेस्ट केली, ज्याने तुमचं स्कॅनिंग केलं, वेळप्रसंगी ऑपरेशन केलं, त्यांना चुकले नाही
त्यांना लग्नाच्या वरातीतून बाहेर काढून दिलं, त्यांच्या साहित्याला कट